शेतातील पाईपलाईन फोडल्याच्या रागातून सख्या भावाचा हल्ला, तर तलवार कुढाडीने हल्ला करत डोळ्यावर ऍसिड फेकला, अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातली घटना। टिप्परच्या धडकेत काका पुतणीचा जागीच मृत्यू, नागपूर जिल्ह्याच्या मौदा रामटेक मार्गावर अपघात, बारशाच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला। कसालहून कणकवलीकडे येताना दुचाकीचा भीषण अपघात, अपघातात तरुणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी। वातावरण बदलामुळे जळगावमधल्या सावदा तालुक्यात केळीच्या उत्पन्नात घट, तर भाव वाढल्यानं निर्यातीवर देखील परिणाम। धुळ्यात अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ, तर काही भागात झाडं कोसळली, वीज पुरवठाही खंडित। मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, वीज अंगावर पडून शेतकऱ्यासह 3 जनावरांचा मृत्यू। राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुश्रीफ अडचणी। मित्राच्या वाढदिवसानिमित्तानं एक एकर वावरातील मक्याचं वाटप, बारशेतील तरुणाचा उपक्रम। गहुंजे खून प्रकरणामध्ये धक्कादायक ट्विस्ट, पत्नीनं चिरला पतीचा गळा, डोक्यात दगड घालून केली हत्या। ई शिवनेरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद, एका महिन्यात तब्बल 2 कोटींचा महसूल प्राप्त। पिंपरी चिंचवडच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत, शहराचं नाव जिजाऊनगर करण्याची मागणी करणारे बॅनर्स। छत्रपती संभाजीनगरातील निकृष्ट डांबरीकरण केलेल्या रस्त्याची नागरिकांकडून पोलखोल, तर हातानंच निघत्या रस्त्यावर टाकलेलं डांबर। मान्सूनपूर्व पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यामधली 2.5 एकर केळीची बाग उद्ध्वस्त, जवळपास 70 टन केळी मातली। दापोलीमधील कृषी विद्यापीठाला आज नवे कुलगुरू मिळण्याची शक्यता, राज्यपाल घेणार अंतिम 5 जणांची मुलाखत। बीडच्या नेकनूरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 18 पेक्षा जास्त जणांना चावा, तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। हिंगोलीमधल्या नरसी नामदेव प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय, रिक्त पदं लवकरात लवकर भरण्याची मागणी। देहूमध्ये 350 वृक्षांचं रोपण, जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं जनजागृती। आणि यंदाही व्याजदर वाढीला ब्रेकच, महागाई घटल्यामुळे आरबीआय दर स्थिर ठेवण्याची शक्यता, 6 ते 8 जून कालावधीत पतधोरण समितीची बैठक।